नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमला हिऊ. लॉकडाऊन काळात पोलीस चेकपोस्टवर कर्तव्यावर असताना पोटाची खळगी भरण्याकरता रानावर विसावलेल्या भटक्यांच्या पालावर तिचे लक्ष गेले. दोन वेळच्या भाकरीसाठी भटकंती करणारा हा भटका समूह आधुनिक भारतातही शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित आहे. नेमकी हीच बाब वाशिम पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांच्या लक्षात येताच त्यांनी समाजातील त्या वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा संकल्प केला आणि गत 7 महिन्यांपासून त्या पोलीस कर्तव्य बजावून वंचित घटकातील पाल्यांना मूलभूत शिक्षणाचे धडे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. पाहुयात वत्स गुलमलाईचा हा खास रिपोर्ट. वाशिम शहराच्या पूर्वेला अकोला पूर्णा रेल्वे लाईन आणि याच रेल्वे रुळाच्या पल्ल्याड आहे सरकारी माळरान. याच उजाड माळरानावर मेनकापडाला बेश्रमी काड्या लावून तयार केलेले शेकडो निवारे. निवाऱ्याभोवती फाटक्या कपड्यातील झिंजा उडवत खेळणारी नशीबच फाटलेली लहान मुलं. कोणाच्या काकोटीला लहान भाऊंड तर कोण्या कोपऱ्यात काच जर्मनच्या ताटलीत पांढरा भात खाणारी चिमुकली पोरं ही या वस्तीची ओळख. मात्र आता याच उजाड माळरानावरील पालावर शिक्षणाचे बीजांकुरण होत आहे. कधीही शाळेचं तोंड न पाहिलेली ही मुले वर्धेतील या आधुनिक सावित्रीच्या प्रयत्नामुळे शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. पाहत राहा वत्स गुलमला हिऊ, आपली संस्कृती आपला वसा. माझं स्वप्न होतं की समाज कार्य करायचं आणि सुरुवातीला म्हणजे तुम्ही म्हटलेलं आहे की पोलीस खात्यामध्ये ड्युटी करून एवढं कसं काय मॅनेज करता आणि ऊर्जा कुठून येते, तर याचं एकमेव कारण आहे की जे मी मुलाला या ठिकाणी या भटक्या विमुक्त समाजातील माझ्या शाळाबाह्य मुलांना जे एज्युकेशन देत आहे मी, तर ही शिकवण्याची ऊर्जा यांना शिकवल्याच्या नंतर म्हणजे एवढं काही समाधान वाटते की यांच्यासारखी जी ताकद आहे ही कुठेच मिळत नाही. विकत घ्या तरी पण भेटत नाही. हे जे आहे तर ही कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स आहे तर या मुलांकडूनच मिळते आणि या मुलांकडून सुख एवढं मिळते की जे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा म्हणजे इतरांकडून घेऊ शकत नाही. आणि जे नॉलेज असते तर नॉलेज एवढं आहे आपल्या देशामध्ये की नॉलेजचा एवढा साठा आहे की ते कितीही घेतलं तरी कमीच आहे. पहिल्यांदा असं केव्हा जाणवलं तुम्हाला की इथं आलं पाहिजे, या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे? माझी शेलू फाटा आणि पुसद नाका या ठिकाणी फिक्स पॉईंट आणि चेकपोस्टला ड्युटी असायची, तर मला सतत वाटायचं की या ठिकाणी झोपडीमध्ये लोक राहतात, यांची काय परिस्थिती असेल, आपण तर बंगल्यामध्ये राहतो आणि खरोखर यांच्याकडे आपण जायला पाहिजेत. मग मी हे मुलं ज्या ठिकाणी खेळत होते मी स्वतः या ठिकाणी व्हिजिट केली आणि मुलांना विचारलं की तुम्हाला शिकायचं आहे का, तर मुलं बोलले की आम्हाला शिकून काय करायचं आहे, शिकून काही फायदा होत नाही. मग मी त्यांच्या पालकांना या शिक्षणाबद्दलचे महत्त्व पटवून सांगितले की शिक्षण घेतल्यानं माणूस काय बनतो, नोकरी कोणती मिळते आणि शिक्षणानं नोकरीच नव्हे तर आपल्या आचारा विचारामध्ये काय फरक पडतो. आपण त्या शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्या राहणीमानाचा दर्जा, आपण कसं राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी यांना समजून सांगितल्या तेव्हा त्यांचे पालक तयार झाले की ठीक आहे तुम्ही या ठिकाणी या आणि आमच्या मुलांना शिकवा. सुरुवातीला फक्त 13 मुलं होते. 13 करता करता या ठिकाणी रोजगार कमावण्यासाठी अनेक लोक येतात, अनेक जातात. असे 50 ते 60 विद्यार्थ्यांना शिकवलं म्हणजे 2 दिवस का होईना तो विद्यार्थी झाला, 3 दिवस का होईना तो विद्यार्थी झाला. त्याला मी म्हणजे जेवढं माझ्याकडून होईल तेवढं शिक्षणाचं नॉलेज दिलेलं आहे, म्हणजे मुळाक्षरापासून तर इंग्लिशच्या शब्दांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून मुलांना शिकवलेल्या आहेत आणि शिकवून घेतलेल्या आहेत सुद्धा. बरोबर आहे, गृहमंत्री साहेबांनी सुद्धा माझं कौतुक केलेलं आहे कार्यक्रमाचं. त्यानंतर डीजी साहेबांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचं सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन असते. त्यानंतर आमचे ठाणेदार मॅडम योगिता भारद्वाज मॅडम यांचं सुद्धा मला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन असतं. मीना. आणि कुठल्या गावची असतो? दाळंबी. जिल्हा? जिल्हा कोणता आहे? अकोला. अकोला जिल्हा. आणि याच्यापूर्वी तू शाळेत गेली होती कधी? हो. केव्हा गेली होतीस? बंबईला. बंबईला गेली होती. आता इथे तुम्ही मॅडम तुम्हाला काय सगळं शिकवत आहे ना दररोज? हो. कसं वाटतं आता इथं? चांगलं. ओके, काय काय शिकताय तुम्ही इथं? आई, 12 खडी, ABCD, अजून छोटी लिपी, मोठी लिपी, प्रश्न उत्तर चिन्हाव, अजून जनरल नॉलेजचे शब्द विचारतात. पाडे वगैरे शिकताय तुम्ही? हो. तर 7 पाडा म्हणून बरं?
7 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
3 1 3 3 2 6 3 3 9 3 3 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 33 काय नाव तुझं बाळा क्लिश क्लिश ओके क्रिशला काय येतं एक दोन पुन्हा हिता आम्ही लॉकडाऊनच्या आधीपासून आहे तो हिता भी पालनच राहा लागलो लेकर हे संगीता मॅडमनं आमचे लेकरायले पहिले खाना दाना आणून दिला गहू तांदूळ आणून दिले त्याच्यानंतर आम्हाला पुस्तक आणून दिले कपडे आणून दिले लेकरायला त्यांनी लॉकडाऊन मध्ये खूप खूप लेकरायला शिकवलं आमच्या वाल्या आतापर्यंत शिकवतच आहे आणि त्याच्याच मुळे आमचे लेकर लई चांगले सुधरले नाता आमचे लेकर माती खेळत जाय पुड्या पाड्या खात जाय घाण जागेने खेळत जाय आमच्या लेकरांच्या अंगाला पाणी सुद्धा लागे नसे जशी हे संगीता मॅडम आली तिथून आमचे लेकरांची लई पुष्कळ व्यवस्था केली खाण्याधान्यानं लता कपड्यानं शाळा शिकवण्यानं खूप खूप त्याने आमच्यावर लईच म्हणजे कृपा करेल आहे आता एक गोष्ट कशी आहे आमचं हितुलं जाणं तिकडं तिकडचं जाणं तिकडं आम्हाला रहिवासाला जागा कधी असली तर आम्ही लेकरं बी शिकू शकतो पण लोकांना जागेवाल्यानं जर आम्हाला काढून लावलं तर मग ते आमच्या हातचं नाही ते मग आम्ही कोणी बी गावाला जाऊ शकतो आम्हाला राहण्याचीच हे फायची फक्त मी स्वप्ना अमोल काळमुतळे फ्रॉम वाशिम पोलीस या माझ्या नननबाई आहेत संगीताताई मी दरवर्षी नवरात्रीमध्ये मुलांना घरी जेवण घालत असते 9 मुलींना पण यावर्षी ताईने हा उपक्रम सुरू केलेला आहे तर मला याच्याबद्दल जरा कौतुक वाटलं आणि माझ्याकडनं काहीतरी मदत म्हणून मी एक वेळचं जेवण या लेकरांना दिलं पण इथून पुढे दर महिन्याला मी माझ्याकडनं होईल तेवढं करीन आणि एक वेळचं जेवण तरी मी दर महिन्याला देईलच आणि ताईचा हा उपक्रम असा सुरू राहावा अशा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा